डियर फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। माझ्या यूट्यूब चैनल वर अपना सर्वांचे स्वागत आहे। आई एम मिस्टर संतोष मिसाळ, असिस्टंट टीचर, रेसिडेंशियल हायस्कूल, शेवगाव। डू वॉच माय व्हिडिओज टू लर्न इंग्लिश, इंग्रजी अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी। या चॅनलवरील व्हिडिओज शेवटपर्यंत पहा। अँड इफ यू लाईक धिस व्हिडिओ, डोंट फरगेट टू सबस्क्राईब इट अँड प्रेस द बेल आयकन so that you will get the notifications of my new videos। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहत आहोत घटक क्रिएटिव्ह रायटिंग आणि आपला उपघटक आहे डायलॉग, म्हणजेच संवाद। डायलॉग्स आर ऑलवेज इन रिटन अँड कम्युनिकेटिव्ह फॉर्म। संवाद हे नेहमीच लेखी आणि माहितीच्या स्वरूपात असतात, मात्र डायलॉग या घटकावर आलेले प्रश्न सोडवण्यापूर्वी खालील बाबी आपण लक्षात ठेवा। एक, अपूर्ण संवाद काळजीपूर्वक व सावकाश वाचा। दोन, संवाद पूर्ण करण्यासाठी दिलेले पर्याय वाचा। तीन, संभाषणाची विशिष्ट परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा। चार, योग्य पर्याय निवडून संवाद पूर्ण करा। पाच, पर्यायाची निवड करताना संवाद अर्थपूर्ण होत असल्याची खात्री करा। आणि सहा, संवाद पूर्ण करण्यासाठी अनौपचारिक उद्गारवाचक शब्दांचा अभ्यास करा। आता आपण या घटकावर आधारित काही उदाहरणे पाहू। फर्स्ट क्वेश्चन, रीड द डायलॉग अबाउट वेदर, चूज टू करेक्ट ऑप्शन्स टू मेक द कॉन्वर्सेशन मिनिंगफुल। हवामानविषयक संवाद वाचा आणि संवाद अर्थपूर्ण बनवणारे दोन पर्याय निवडा। सुदेश, इट्स टू हॉट टुडे। फादर, इनडीड, इट्स बिकॉज ऑफ नो रेन - टुडे। पर्याय आहेत एक, टिल, दोन, अप टू, तीन, अंटिल आणि चार, ॲट। या संवादामध्ये सुदेश आज खूप गरम होतोय असं म्हणतोय, तर सुदेशचे वडील बरोबर आहे, कारण आजपर्यंत पाऊसच पडला नाही असं त्याचं कारण सांगतात। पर्यंत या अर्थाने या ठिकाणी दोन पर्याय आहेत, पर्याय एक टिल आणि पर्याय तीन अंटिल। म्हणून या प्रश्नाचे अचूक पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन। नेक्स्ट क्वेश्चन, रीड द डायलॉग बिटवीन टू फ्रेंड्स, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड मेक इट मिनिंगफुल। दोन मित्रांमधील संवाद वाचा आणि संवाद अर्थपूर्ण बनवणारा पर्याय निवडा। हीना, हॅलो, हाऊ आर यू? बीना, - थँक यू अँड हाऊ आर यू? पर्याय एक, ऑल द बेस्ट। पर्याय दोन, नेव्हर माइंड। पर्याय तीन, डोंट वरी। आणि पर्याय चार, आय एम फाईन। तर या दिलेल्या संवादाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक चार, आय एम फाईन, कारण हा पर्याय या संवादामध्ये टाकल्यानंतर हा संवाद अर्थपूर्ण बनतो। नेक्स्ट क्वेश्चन, ॲट द पोस्ट ऑफिस, खाली दिलेला संवाद हा पोस्ट ऑफिसमधील आहे। शंतनू, एक्सक्यूज मी सर। क्लार्क, व्हॉट - आय डू फॉर यू? शंतनू, आय वॉन्ट टू स्टॅम्प्स ऑफ रुपीज वन अँड टू स्टॅम्प्स ऑफ रुपीज टू इच। पर्याय एक, कुड, दोन, कॅन, तीन, विल आणि चार, उड। पोस्ट ऑफिसमधील या संवादामध्ये क्लार्क म्हणतो की मी आपणासाठी काय करू शकतो। या ठिकाणी दिलेला प्रश्न वर्तमान काळामध्ये आहे आणि वर्तमान काळामध्ये शक्यता दर्शवण्यासाठी कॅन हा शब्द वापरला जातो, म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन, कॅन। नेक्स्ट क्वेश्चन, टू फ्रेंड्स आर टॉकिंग अबाउट लँग्वेजेस दे स्पीक, चूज करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द डायलॉग। दोन मित्र ती जे भाषा बोलतात त्या भाषेविषयी बोलत आहेत, योग्य पर्याय निवडून संवाद पूर्ण करा। गौरी, डू यू स्पीक इंग्लिश ऑर फ्रेंच? मीना, आय डोंट स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच, आय स्पीक - पर्याय एक, आयदर, पर्याय दोन, बोथ, पर्याय तीन, नायदर आणि पर्याय चार आहे आयदर ऑर। या संवादामध्ये गौरी मीनाला विचारते की तू इंग्रजी भाषा बोलते की फ्रेंच भाषा बोलते, यावर मीना उत्तर देते की मी इंग्रजी आणि फ्रेंच
या दोन्ही भाषा बोलत नाही. ज्यावेळेस असं नकारार्थी वाक्य दिलेलं असतं आणि दोन्हीही पर्याय उपयोगी नसतात त्यावेळेस आपण नायदर हा शब्द वापरतो. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, नायदर. नेक्स्ट क्वेश्चन, रीड द डायलॉग बिटवीन फादर अँड हिज डॉटर रिगार्डिंग बाईंग अ स्मॉल हाऊस. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द डायलॉग. एक मुलगी आणि तिचे वडील यांचा एक छोटं घर विकत घेण्यासंदर्भातील संवाद वाचा आणि योग्य पर्याय निवडून हा संवाद पूर्ण करा. फादर, स्मिता, आय विल सेल दिस बिग हाऊस अँड आय शॅल बाय अ स्मॉल हाऊस समवेअर. स्मिता डॅश माइंड फादर, आय शॅल बी हॅपी इवन इन अ स्मॉल हाऊस. पर्याय 1 प्लीज, 2 नेव्हर, 3 डू आणि 4 आय विल. या संवादामध्ये वडील आपल्या मुलीला मी मोठं घर विकून कोठेतरी छोटं घर विकत घेईल असं सांगतात. तेव्हा मुलगी म्हणते की काही हरकत नाही, मी अगदी छोट्या घरामध्ये देखील खूप आनंदी राहील. याचाच अर्थ हरकत नाही या अर्थाने या ठिकाणी अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, नेव्हर. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, रीड द कॉन्व्हर्सेशन बिटवीन टेलिफोन ऑपरेटर अँड टीचर. चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्स. टेलिफोन ऑपरेटर आणि शिक्षक टीचर यांच्यामधील संवाद वाचा. दोन अचूक पर्याय निवडा. टेलिफोन ऑपरेटर, हॅलो रत्नागिरी टाइम्स. टीचर, गुड आफ्टरनून, आय एम सुहास रहाते फ्रॉम आदर्श स्कूल डॅश आय स्पीक टू युअर न्यूज एडिटर प्लीज. पर्याय 1 गुड, 2 मे, 3 विल आणि 4 कॅन. आता या संवादामध्ये रत्नागिरी टाइम्स या वर्तमानपत्राच्या कार्यालयातून शिक्षकाला फोन येतो. शिक्षक त्याला अभिवादन करून स्वतःची ओळख करून देतात आणि कृपया मी आपल्या संपादकाशी बोलू शकतो का अशी परवानगी मागतात. आपणास कल्पना आहे की इंग्रजीमध्ये परवानगी मागण्यासाठी मे आणि कॅन हे दोन मॉडल व्हर्ब्स वापरले जातात. म्हणून या प्रश्नाचे अचूक पर्याय आहेत पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन, रीड द कॉन्व्हर्सेशन बिटवीन हेडमास्टर अँड अ स्टुडंट. चूज द करेक्ट ऑप्शन. मुख्याध्यापक आणि विद्यार्थी यांच्यामधील संवाद वाचा आणि अचूक पर्याय निवडा. स्टुडंट, मे आय डॅश इन सर. हेडमास्टर, येस, वॉट डू यू वॉन्ट. स्टुडंट, आय वॉन्ट टू टेक ॲडमिशन इन स्टँडर्ड 8. दिलेले पर्याय आहेत 1 कमिंग, 2 कम, 3 गो आणि 4 केम. आता या संवादामध्ये आपणास लक्षात आलं असेल की विद्यार्थ्याला ॲडमिशन म्हणजे प्रवेश घेण्यासाठी मुख्याध्यापकांची भेट घ्यायची आहे आणि त्यासाठी तो परवानगी मागतोय. म्हणून या ठिकाणी बसणारा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, कम. कारण कम हा शब्द वापरल्यानंतर हा संवाद अर्थपूर्ण होणार आहे. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्लीट द कॉन्व्हर्सेशन बिटवीन सन अँड फादर अबाउट प्रोजेक्ट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मुलगा आणि वडील यांच्यामधील प्रकल्पाच्या संदर्भातील संवाद या ठिकाणी दिलेला आहे. तो संवाद अचूक पर्याय निवडून पूर्ण करा असा या ठिकाणचा प्रश्न आहे. अमर, अवर स्कूल इज गोइंग टू रन अ प्रोजेक्ट कॉल्ड एन्व्हायरमेंट ब्युटी. फादर, आर यू गोइंग टू डॅश इन इट. अमर, येस आय एम. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत 1 पार्टिसिपेट, 2 टू पार्टिसिपेटिंग, 3 टेकिंग पार्ट आणि 4 पार्टिसिपेटिंग. या संवादामध्ये अमर आपल्या वडिलांना शाळेत एन्व्हायरमेंट ब्युटी हा प्रकल्प राबवला जाणार आहे याविषयी माहिती देतो आणि वडील तू या प्रकल्पामध्ये सहभाग घेणार आहेस का असं विचारतात. या ठिकाणी जी रिकामी जागा दिलेली आहे त्यापूर्वी टू प्रिपोजिशन वापरले म्हणजेच या ठिकाणी इन्फिनिटिव व्हर्ब वापरायचे. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, पार्टिसिपेट. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्लीट द डायलॉग बिटवीन अ मदर अँड सन अबाउट वॉचिंग टीव्ही. चूज द करेक्ट ऑप्शन. आई आणि मुलगा यांच्यामधील
टी व्ही पाहण्यासंदर्भातील संवाद योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. मदर, वेल यू आर वॉचिंग टी व्ही, डोंट यू थिंक इट्स डॅश ऑफ टाइम? सन, नो मम्मी, आय एम वॉचिंग नॅशनल ज्योग्राफिक चॅनल, आय लर्न अ लॉट फ्रॉम दिस चॅनल. पर्याय एक वेस्टेड, दोन वॉज वेस्टिंग, तीन अ वेस्ट आणि चार वेस्ट. तर या संवादामध्ये आई आपल्या मुलाला, तू टी व्ही पाहत आहेस त्यामुळे तुझा वेळ वाया जात आहे असं तुला वाटत नाही का असं विचारते. त्यावर मुलगा नाही असं उत्तर देतो आणि तो नॅशनल ज्योग्राफिक चॅनल पाहून खूप शिकतोय असं उत्तर देतोय. म्हणून या प्रश्नामध्ये रिकाम्या जागी बसणारा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, अ वेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन, ऍट द व्हेजिटेबल मार्केट चूज टू करेक्ट ऑप्शन्स टू कम्प्लीट द फॉलोइंग कॉन्व्हर्सेशन. खाली दिलेला संवाद हा भाजीपाल्याच्या बाजारामधील आहे. दोन योग्य पर्याय निवडून संवाद पूर्ण करा. ममताताई, व्हॉट इज द प्राइस ऑफ टोमॅटोज? ग्रीन ग्रॉसर, टोमॅटोज आर 60 rupees/kilogram. ममताताई, वुड यू गिव्ह मी फ्रेश वन्स? ग्रीन ग्रॉसर, ओ शुअर. पर्याय आहेत एक वन, दोन पर, तीन अ आणि चार फॉर. आता बाजारामध्ये ममताताई विचारते की टोमॅटोची किंमत काय. त्यावर विक्रेता उत्तर देतो की टोमॅटोज प्रत्येकी 60 rupees/kilo आहे, म्हणजे एका किलोला 60 rupees एवढी त्याची किंमत आहे. जेव्हा आपण एखाद्या वस्तूची किंमत विचारतो, एक किलो म्हणताना पर किलो किंवा अ किलो असं म्हणतो. म्हणून या प्रश्नाचे अचूक पर्याय आहेत पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्लीट द कॉन्व्हर्सेशन बिटवीन टू स्टुडंट्स बाय चूझिंग द करेक्ट ऑप्शन. अचूक पर्याय निवडून दोन विद्यार्थ्यांमधील संवाद पूर्ण करा. अंकिता, शुड आय आस्क द टीचर फॉर द सीझर्स? दिव्या, बट शी डझंट डॅश सीझर्स. पर्याय आहेत एक हॅज, दोन हॅड, तीन हॅव आणि चार इट. या संवादामध्ये शिक्षिकेकडे कात्री आहे हे विचारण्याविषयी प्रश्न विचारते. त्यावर दिव्या शिक्षिकेकडे कात्री नाही असं उत्तर देते. जेव्हा एखादी वस्तू आपल्याकडे नाही असं आपल्याला सांगायचं असतं त्यावेळेस आपण डोंट हॅव, डझंट हॅव या शब्दांचा वापर करतो. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, हॅव. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्लीट द कॉन्व्हर्सेशन बिटवीन अ टीचर अँड अ स्टुडंट बाय चूझिंग द करेक्ट ऑप्शन. अचूक पर्याय निवडून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील संवाद पूर्ण करा. टीचर, व्हॉट इज युअर नेम? स्टुडंट, माय नेम इज सुशील. टीचर, डॅश इज युअर फादर? स्टुडंट, माय फादर इज एन अकाउंटंट. पर्याय आहेत एक हु, दोन व्हॉट, तीन हाऊ आणि चार व्हिया. आता या संवादामध्ये शिक्षक विद्यार्थ्याला अगोदर त्याचं नाव विचारतात. त्यावर विद्यार्थी त्याचं नाव सुशील आहे असं उत्तर देतो आणि नंतर जो काही दुसरा प्रश्न शिक्षकाने विचारला आहे त्याचं उत्तर देताना या ठिकाणी विद्यार्थी म्हणतो की त्याचे वडील अकाउंटंट आहेत, म्हणजेच त्याचे वडील काय करतात असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. म्हणून रिकाम्या जागी जो काही शब्द बसतो तो आहे व्हॉट. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्लीट द कॉन्व्हर्सेशन बाय चूझिंग द करेक्ट ऑप्शन ऍट द बस स्टॉप. पुढील संवाद बस स्टॉप वरील आहे आणि अचूक पर्याय निवडून तो संवाद आपणास पूर्ण करायचा आहे. अतुल, विच बस शॅल वी टेक टू संजय गांधी नॅशनल पार्क? आशिष, आय थिंक बस नंबर 340. अतुल, नो इट डॅश गो देअर. पर्याय आहेत एक डिडंट, दोन डोंट, तीन डझंट आणि चार इजंट. या संवादामध्ये कोणती बस संजय गांधी नॅशनल पार्क कडे जाणार आहे असं अतुल विचारतो आणि आशिष बस नंबर 340 संजय गांधी नॅशनल पार्क कडे जाते असं मला वाटतं असं तो उत्तर देतो आणि अतुल सांगतो की ती बस
संजय गांधी नॅशनल पार्ककडे जात नाही, हे उत्तर या ठिकाणी नकारार्थ उत्तर आहे. रिकाम्या जागेपूर्वी इट हा तृतीय पुरुषी एकवचनी करता वापरलेला आहे, म्हणजेच या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, डझंट. नेक्स्ट क्वेश्चन, रीड द कॉन्व्हर्सेशन बिटवीन संजय अँड द स्ट्रेंजर ऍट द बस स्टॉप, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. संजय आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्यामधील बस स्टॉपवरील संवाद वाचा आणि योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागी भरा. संजय, एक्सक्यूज मी, विच बस गोज टू रेल्वे स्टेशन? स्ट्रेंजर, बस नंबर 143 गोज टू रेल्वे स्टेशन. संजय, थँक्स. स्ट्रेंजर, डॅश प्लीज. संजय, यस सर. दिलेले पर्याय आहेत 1 होल्ड ऑन, 2 वेट फॉर युअर टर्न, 3 शो युअर कार्ड आणि 4 सायलन्स. या संवादामध्ये संजय तिथली एका अनोळख्या व्यक्तीला कोणती बस रेल्वे स्टेशनला जाते असं विचारतो, त्यावर ती व्यक्ती बस नंबर 143 रेल्वे स्टेशनला जाते असं उत्तर देते आणि त्यासाठी त्याला थोडंसं थांबून वाट पाहावं लागेल असं सांगते. म्हणून या पर्यायामध्ये रिकाम्या जागी बसणारा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, होल्ड ऑन. विद्यार्थी मित्रांनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. तसेच या चॅनलवर पुढे येणारे व्हिडिओज अवश्य पहा. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.